श्री अधिक मास महात्म्य अध्याय आठवा। सज्जन श्रोतेहो, सर्वप्रथम आपण या अध्यायाचं कथासार श्रवण करूया। प्राचीन काळी भारताच्या उत्तर भागी नर्मदा तीरावर भुसूर नावाची एक नगरी होती। त्या नगरीत एक ब्राह्मण राहत होता। घरची कामे करून तो ज्योतिषही सांगत असे। ज्योतिषात त्याचा हातखंडा होता। त्याची पत्नी सावित्री पतिव्रता होती। तिच्या मुखी नेहमी देवाचे नाव असे। तिचा पती अति कंजूस होता। तो पुरेसे भोजनही करीत नसे। धनसंचयाचा त्यास अतिशोक होता। साठलेला पैसा कधीतरी कामास येईल अशी त्याची धारणा होती। मिष्टांना तर त्याला वर्ज्यच होतं। त्यास एकही मूलबाळ नव्हते। त्याच्या पत्नीस याचे फार दुःख होत होते। पती एकदा पंचांग घेऊन घराबाहेर पडला म्हणजे तिला हायसे वाटे। एकदा तसेच झाले। पती घराबाहेर पडला व एक ब्राह्मण तिच्या घरी आला। मी भोजनाचे आमंत्रण देण्यास आलो। बाबा, घरी आल्यावर त्यांना माझ्या घरी पाठवून द्या। दुपार झाली। डोक्यावर गवताचा भारा घेऊन ब्राह्मण घरी आला। तो भारा त्याने खाली टाकला। बायकोला तो म्हणाला, ऊन फार आहे, फारच तहान लागली, पाणी पिवायस दे बघू। त्याच्या पत्नीने त्यास पाणी पिवायस न देता आलेल्या ब्राह्मणाचा निरोप सांगितला। इथून 2-3 कोसावरून एक ब्राह्मण आला। त्याने भोजनाचा निरोप दिला। निरोप ऐकून ब्राह्मणाचे मन विरघळले। तो मनास मुरड घेऊन बायकोस म्हणाला, मी जरा घाईत आहे, पाणी आता नकोच। तिने पाण्याची झारी समजून दुधाची झारी ब्राह्मणासमोर आणून ठेवली होती। ही पाण्याची झारी सोबत घेऊन जा, वाटेत तहान लागेल ते तुम्हाला प्यायला लागेल। पाणी देखील न पिता ब्राह्मण घराबाहेर पडला। जरा विश्रांती घ्यावी असे त्यास वाटले। तेथे त्याला एक वारुळ दिसले। वारुळाच्या आडोशाला तो बसला होता। पाण्याच्या झारीकडे त्याचे लक्ष गेले। ती झारी त्याने तोंडास लावली तर दूध तोंडात आले। त्याने ते दूध चुळी वाटे बाहेर टाकले। झारीतील सर्व दूध त्याने वारुळात ओतले। भुकेला नागराजा संतुष्ट झाला। नागराजास मनुष्याचे रूप आले। नाग म्हणाला, मी नागाचा राजा आहे, भिऊ नका, मी संतुष्ट झालो आहे, काय इच्छा असेल ते मागून घ्या। ब्राह्मण म्हणाला, बायको घरी एकटीच आहे, मी तिला विचारून येतो। ब्राह्मण पळत पळत घरी आला। मग घडलेली हकीकत त्याने पत्नीस कथन केली। पत्नीने त्यास निरोप दिला। ते सेवनी मनोरथ माझे पुरवावे, इतकेच मागणे स्वामी। निरोप घेऊन ब्राह्मण परत आला। तो निरोप त्याने नागराजास कथन केला। बोले विधले देची घ्यावे, अनेक न मागू दिवे भावे, समर्थे हेच पुरवावे, इतकेच मागणे स्वामी। नागराजाने निरोप ऐकला, तथास्तु म्हणून भुजंग गुप्त झाला। विचार करीतच तो घरी आला। पैशाच्या घागरीमधून 5 सुवर्णाने त्यांना बघत्याने बाहेर काढले। प्रत्येक ब्राह्मणास सुवर्णनाने विडा दिला आणि त्यांची बोलवण केली। असा त्याच्या पापांचा क्षरा झाला। सारेजण सुखाने राहू लागले। कालांतराने ब्राह्मण व त्याची पत्नी मोक्षास पोहोचली। पुण्याने जन्ममरणाचा फेरा चुकला ही दंतकथा नसून पुराणातील कथा आहे। श्रोते हो, आता याच कथासाराशी असलेला तो अध्याय आठवा याचे आपण श्रवण करूया। नमन माझे गणेशासी, विद्यादेवी सरस्वतीशी, पूज्य गुरुभ्यो जनासी, श्रीरामचंद्रासी, दिनाचा करी उद्धार, ऐसा तू करुणा कर, वेदाचा करी उद्धार, दीनदयाळा कृपानाथा, अनाथांचा होसे नाथ, करुणा करी कृपानाथ, दुःखावरी करीशी मात, भाकिता भक्तीची तुझशी, परिसावे श्रोते जण, लक्ष्मी नारायण संवाद जाण, सकल जे करीती कथन, निरसन होई पापांचे,
लक्ष्मी वदे पुरुषोत्तमासी महिमा तुझ्या अगाधसाची परिसावा क्रमाक्रमासी मुक्त होते पापातुनी अवलोकी शरीराते अशक्ताता धारे ते ऐसे त्राण होई त्याते स्नानासियामी पारखा जयान घडे स्नान तये कैसे करावे दान निष्फळ होऊन जन्म भूरे या भार पडे कैसे गती ऐसी या प्राण्याची निवेदन मच करी साची तरुणोपायासे त्या प्रती सद्भक्ती लाभे तयासी परिसावे वचन साध्वीचे प्रश्नासी उत्तर केले साचे जगतासी उत्तम ठरविली से उपकार तयाचे झाले हो शक्ती नसे ज्या शरीरासी धन नसे पदरी साची मन इच्छा उद्भवसी व्रत करावे परिपूर्ण मन पाजरे जयाचे ऐसे तय करावे सांग कैसे नारी अथवा पुरुष परिसे भामिनी करी तैसे ऐकावे बहुनिया मुक्त क्रिया विचार करी तो लिलिया होई ऐसी नवखी क्रिया तटस्थ होई ठाई चिठाई परिसावे ऐशासाठी भक्ति करावी जगजेठी भक्ति विनना सार्थ मोठी अनेक काही नसे जगती भक्ती बनवा महाज्ञानी महंत आणिक शिरोमणी चक्षु देखी नारद मुनी नित्याची रतना स्मरणाशी प्रिय सदा हर हर राशी जया प्राशिले हळहळासी पुण्यवंत जे ऋषी या माझी भक्ती माझी तरले नारद मुनी उद्गम नाम स्मरणाचा शतकोटी प्रबंध वाचे साचा देवगण त्रैलोकीचा तया लागी मान्य करी म्हणोनी या वदतसे लक्ष्मी नामस्मरण घेतेसे कामी अंतरी तयाचे धामी शक्ती नसे शिरण्याची शक्ती नसे शरीराशी म्हणून या भक्ती करीसी नित्याची अर्ध्यासी ईश चिंतन करावे आयुष्यात तीर्थन करी दाने दिदल्या भौजारी तुलना तयाची नसे परी केलिया कोटी गोदानासी अलसे कोटी यज्ञांचे नामची अवसे साचे कोणाही भजे न त्याचे कृष्ण नाम असे सुबळ मुखी नाम घेता भुगाचे पदरी न ये पुण्य वाचे कलह करी तो हो समयाचे उसंत दया कैसी मिळे ऐसी आघडी माझी फळ निमिष पंतोजी नसे आणिक काही जी स्मरणाचे विश्वंभर काम करी हरीचे भजन अशक्तासी न तुझे स्पंदन भक्तींचे ऐसे भूषण भक्तीची या कल्याणासी डोंगर रचिले पापांचे नारी हो नरन वाचे शालन करी पापांचे निर्धारची हरिभजनांचा आजची या कलियुगासी दोषपातक नामासी हत्याची पा महापाप द्यासी बाळ मातृ अधिकांशी अवघे दृष्टीशी आयेती गमन होई जिकडे जिकडे मातृभगिनी स्नुषेकडे पाऊल पडून यावाकडे होई पापानिक हत्या हत्या होई सकलांची गुरु पिता गोमातेची निंदाची ब्राह्मणाची अभिलाष मास मद्यांचा नामची होई विनाश घडे ऐसे क्षुद्र पाप घरदार विलाप जळे होळी तृणांची स्वयची करावा नामोच्चार त्राणाशी न तुझे सोपस्कार पुराण श्रवण गणीवर करावे वैसल्या जागेसी प्रपंच व्यवसाया दिसी रिक्त समय न तयासी समय तोच योजनासी सज्जनाची या संगती ते देहामूल्य मानवाचा घडी अमुची वेचनेचा रिक्त तोची वायासाचा पुण्यापै घालवावा चांगले इतुके इतिहासा ते परिसावे श्रोते विमलाचिते आते घडोनी या जगे सद्बुद्धी ते क्षण येई अनुभवासी नर्मदा नदीचे तीरी उत्तर देशी भुसूर नगरी ब्राह्मण तेथील गृहाचारी अधिकारी असे ज्योतिषी सावित्री नामकांता दयाची घालवी समय प्रपंचासी होती पतिव्रता साची न सुचेतेसी तुझे काही प्रपंचा माझी तेचे मन असे सदाची गुंतन नाम ईशाचे घेऊन रथासे ती कार्यासी पती तेचा कृपण उदासी न मिळे अन्न ऐसा रथजी होऊन धन संचय करी आगळ साठलिया साठून ठेवी त्यातले न काढून सेवी
रिक्तीची उदरा भावी विक्रय करी धनलोभे मिळाल ऐसे या विकोण नूतना ते नगरी परिधान ऐसे लोभित कृपण करी धन संचयासी सप्त कुंभ पैसे याचे तैसे नाणे सुवर्णाचे साठे दयाचे गृहे वाचे बगुनिया होई मोहित वस्त्र चांगले न कांतेसी अन्नाची गणना साची पुरे न लाभे उदरासी एक भक्तासी तोष द्याचा गोड वादाई उदरासी क्रमितसी ऐसिया कालासी परिदया ते बाळन साची भार्या नित्यची तळमळे धन ही निष्फळतयासी नगडे आचार धर्मासी तीर्थ पर्वणे सनना त्यासी धनावरी आसक्ती त्याची प्रकार घडे वेगळे सुग्रास कधी मुखी नाले देव मजसे का जन्मिले दोष ऐसा दे त्यासी रथ इतके आपदा दे न मागे काही कदापती दे काही न वधे इतरा ते मुखी अवघे ईश्वर नाम प्रपंच ऐसा भारेचा नवल करी गृही सदाचा गृहा बाहेरपती तेचा गेलासी धान्यान याते पती नित्याचा व्यापारी पंचांग तयाचे बरोबरी राणासी जाई निर्धारी ऐसे असे भ्रमण त्याचे ओण्या एका समयासी दुजा शूद्र अधिकारी माध्यानसी आला घरी चौकशी करी भटाची भार्या आलिसे पळत ओन चौकशी करीत येरू बदलासी निश्चित आले आमंत्रण द्यावयते माझी गावासी ब्राह्मण भोजन गृहासी आलो निमंत्रण द्यावयसी पातलो मी स्वय जाण बाबा आले आवरी पाठवा त्वरे घरी विलंब न लावी त्यावरी पाठवावे ते तिची वधुनी तो गेला ऐसे माध्यान दिन झालासे ब्राह्मण तोची पातला भारा घेऊन डोईवरी आपटिला भारा भूरी उसासुनी बसे घरी जलानावे सत्वरी कांती सिये ऐसे वधे येरे जलन देई घडी निरुपदी दिसे सत्वरी परिसावे स्वामी माझे तरी शूद्र येऊन या गेलासे गावतयाचा कोस दोन देवनी गेलासे निमंत्रण लगेच द्यावे पाठून आलिया समयासी कोळंबा होई ब्राह्मणांचा भोजनासी ठाव त्यांचा पंचपात्र देसाच्या जातो मी धावनिया येरी वधे जलची घ्यावे वदला तो झऱ्यासी ठावे मार्गासी आमज पावे धांदल उडे जाण्याची परिसताई सेवचनासी येरी पिटे भालासी कटकट करी भारेसी कैसा हवाटा पापांचा धन इतुके असे घरी देवनसे तया परी आहरासी चैन करी कैसे हो नवलाई सरला नसे मम भोग ऐसा याचा अनुराग करी माझी वियोग झाले मी अर्धांगनी याची येरी तव पाप या माझी झालेसे तुची राजासी दुग्ध शर्करेची जारी त्वरेची दया जवळी ठेवी वधे हे असे तोय भारी जावे घेऊन बरोबरी लागता तृषा मार्गावरी प्राशन करी झड करी बरे वधुनी घेईवरी प्राशन ना करी सत्वरी मार्गे जाई झड करी उशीर झाला म्हणूनिया क्रमणतयाचे रस्त्यावरुणी घाम आलासे दाटुणी धापा टाकी मार्गावरुणी घिसाड घाई भोजनाची मिष्टान सेवन कराया ते आवड मोठी विप्राते लाल घोटी परन्नाते टपत बसे बकलागी आमंत्रणासी बघून जीवा लागे उल्हासपूर्ण ऐसे असे ब्राह्मण जीवन म्हणून या घडे ऐसे मार्गासी जातसे ब्राह्मण वसंत तापलासे उष्ण असोनिया जवळी जीवन प्राण जाई तो न घेसे बी तृषा करी व्याकुळ त्यासे निर्गितो स्वभोतासी छाया न पडे दृष्टीसी जवळीचे असे थोडेसे मग वारुळी दृष्टीसी आणि छाया साची स्थिरावला त्या स्थानाशी झारी काढी उदकाची लगभग झाली तृषेची तदान येई ध्यानाशी ओठ लागले घायसे तृषा श्रम वया त्याची मुखाचे घेई हाताशी प्राशनाची गाई त्याशी वधे शिवतीर्थे तयाशी भारे घोळ केला तयाचा म्हणू दुग्धच्या घारी होतीला वारुळा अंतरी पुन्हा तोच प्राशन करी भार्याची या घोळ सारा
नामस्मरण विसरी देवाचे कांता दे स्मरण द्याचे वेड भिरे माथे साचे धाला सीत वेडा पिसा फुसकरा ध्वनी पडे काणी येरू घाबरी होय मनी निघतसे बिळा मधुनी अघटित करणी घडलीसे महाभुजंग दिसे तयासी दहा शरीरा ध्वनी मुखासी ऐसे भेने स्थिती तयाची वारुळा माझे घडलीसे दुग्ध ओतिता वारुळासी धार दयाची मुखा माझी पिऊनिया त्या दुग्धासी संतोष होय मनासी क्षणी निघे वारुळा बाहेरी मनुष्य रूपे तो अवतरी उभारून या फणाशरी वधे त्या समयासी देवरूप ब्राह्मण वदलासी दया जाण दुग्ध पाजून या मदलागे उपकार करी मोठे इच्छा तव मनीची वदावी त्या मासी संकोची न मनासी मोकळे करी तयासी येरू तयाचे उत्तर परिसुनी चमके घडीभर मस्तकी फणा धारुण वदता ते मनुष्यवाणी आपण ऐसे ऐसे कोण निवेदन करी मज लागून वधे शेषधारी ब्राह्मण मी तव असे शेष संतुष्ट झाले माझे मन त्वा दिले दुग्ध प्राशुन ऐसा मी प्रकट होऊन भाषण करी तुझ लागी इच्छा ऐसे वरदान असे मी तुझवरी प्रसन्न येरू करी हस्यवदन कांता असे घर लागी तिचशी पुसनी आतवरी येताची मी माघारी हेत काय तिचा तरी मजसी नसे ठाऊक इतुका जो उपाय केला तो तिजशी ठाऊक भला पुसोनी या समयाला येतुची मी धडगरी तथास्तु म्हणून देव ब्राह्मण मार्गे निघलासी जाण ते परिजोने तुझ्या ब्राह्मण परतुनी आला गृहा माझी कैसी संध्या कैसे स्नान कैसे भोजन कैसे बाण त्रागा करीत लगबगे परतला गृह माझी पापिष्ठा घर जाळणी गेलीसी कुठे निघुनी पती तारव श्रवणी धावते ही पतिव्रता पती चरणी ठेवी माथा क्षमा करवे नाथा श्रवणुया नमना नाथा क्रोध तनी गुनिया गेलासे कथन करी व्रता ते घडले जे तया ते दुग्ध चितीतले मजला ते झारे माझी मज लागी टाकले मी वारुळा माझी भुजंगे ते प्राशले जे मनुष्य रूप आले त्यासी प्रसन्नची होनिया तये वर तिथलासी माग हवे तुझसी ऐकोनी ते गृहासी धावनी अलोक्षणार्थे इच्छा ये मनासी मागतेच तयासी श्रवणया ऐसा वचनासी ये रे चिकटे विचरासी नवल दहाले कैसे आमंत्रण सोडणी आयसे जे दिले तयासे कायसे पूर्वी माझ्या मनोरथा दे इतकेच मागावे स्वामी तथास्तु वदावे आगामी येऊनी शेषची आधामी वचन वदे महाराजासी नमोनिया शेष राजा दे परिसावे महाराजा वचनाते कांते वदिले तया दे कथन करी महाराजासी बोले दिधले तेच द्यावे जिवे भावे तेच जपावे समर्थे हेच पुरवावे हेच मागणे कांतेचे कांता तुझी असे चतुर परी कर्मसी या नसे जोर माग जसे नेटकावर तुझ्या नसे कपाळी परते ब्राह्मण ते धुनी मार्गास या विचारे मणी आमंत्रणा दिले सोडणे संधी वये अस्तमना ते सुदिनाज सर्व काळ शनी प्रदोष परम मंगळ ब्राह्मण भावाची सगळ पाचारू या भोजनाते मिष्टान बहुत या दिसासी तोष वावे भूदेवासी तोष देवा कांतेशी ऐसा करीतिसे विचार गृहासे पातला सत्वर कांतेशी वही हर्षभार वदेतेसी सत्वर मागल्या वचनाते सांगितले ते मतसी मागितले ते भुजंगासी दिदले त्रिवार उक्तिसे वधुनी गुप्त झालसे ऐक माझ्या विचार क्षुदे अम्मा पिडिले भार प्रदोषाज मंदवार पर्वची शुभ दहाला गावाची या ब्राह्मणाशी आमंत्रण दिदो त्वरेची करी षडश पक्वान्नाशी सामग्री अन्ये काम माझे येऊन या ग्रहाचे अंतरी उकरी द्रव्याची घागरी तोष झाला असे भारी घेतले नाणे सुवर्णाचे पंच नाण्याचे सामग्रीशी बांधिले धोतराशी आमंत्रण देई ब्राह्मणासी ग्रहासी आपातला बहुनिया पती घरासी हर्षकांतिशी आसाची रथ झाली पाक सिद्धीशी
कालांतरे विनवी भ्रतराते विनवी ब्राह्मणासी सत्वर विलंब दहाला वार भोजनासी बसु सत्वर येरु हर्षित दहाला पाचारी ब्राह्मणाते आर्ध्य पाध्याती पूजनाते जिधले चंदन सोमन रंगमाला सोबत द्यासी कर्दळ पात्रे मांडून उदळी दीप निरांजन प्रतिपात्रा ठेवून वाढिली पक्वाने कोष दहाला द्विजांसी ऐसे कधी न देखिलीची नवाई अपुप पक्वानाची भाग्यामचे उदयाले ब्राह्मण वदिले हर्षुन तोष पावे सेवुन अमृत साचे भोजन दक्षिणा घेता चमत्कार सुवर्ण नाणे प्रत्येकाशी प्रति ब्राह्मणादि दिलेसे सत्कारण होई खर्चासी धन्य मानिले धन संचया तोष द्विजाचे मुखावरी धन्य ब्राह्मण गरी पुण्य लाभ झाला पदरी पतिव्रता भार्या त्याची कालांतर वदेसाचे सुखी जीवन झाले त्यांचे क्रमण काही वर्षांचे सुखाची आसन देशी नामस्मरण ईश्वराचे देई पथिका मोक्षांचे ऐसे जीवन भाविकांचे देव त्यांच्या पाठीशी गोड असे कथा ऐसे व्यथा ये संपुष्टाशी शेवटती येचा गोडाशी न्यून याचे न वासे काही परिसा भूश्रोते जन मलमासाचे व्रत पूर्ण लक्ष्मीसे कथे नारायण निरसन होतसे पापांचे कर्माची आविध प्रकार नगडे स्नानाचा आचार जीर्ण झालिया शरीर कैसे करावे दान जयाते नगडे स्नान तो कैसे करिला दान तयाची गती कवणा जन्मोनिया भारवरी जया सेनाना लाभे गती तयासी मुक्ती होत सेमती एका स्थानासी अनिष्ठते स्मरण करी विश्वंबर पदरी नसलिया धन इच्छा शक्तीचे होई उन्मन परोपकारी वहावे तण मुक्त क्रियेची होत सेनवाई स्मरणा माझी नारद मुनी आणि गो महाज्ञानी तरलसे तयासे जीवने जन्म मृत्यूचे नसे वारी व्रत करावे मनापासून भक्ती होई तया लागून मनीची इच्छा होतसे पूर्ण ऐशिया व्रतासी लाभे पुण्य जप करी श्री शंकर धारी गंगा माथ्यावर हला हला पुराशन कर शरीर ई रंग निळा महाज्ञानी ऋषी मुनी जप करी तया लागुनी सिद्धेची आहुती आणि तरली से भक्ती माझी जीवन नसे आपले हाती गुंग होई तया सीमती क्लेशाची या असे गणती भक्तीसी आभावेलीन ऐसा प्रभाव भक्तीचा नूर दी दे शक्तीचा अंतरीची ओवाचा मना माझी घडे सारे असोर मनेची कळकळ भक्तीची वाई जल प्रभा ऐसा उत्संकल पूर्णता दिसे यशाची जया ते रोध भक्तीचा जन्म होतसे पापांचा चोरी हत्यादी कर्मांचा वैर येतसे तया लागुन वैरा माझी होई कल भ्रण हत्यादी प्रलय देवभक्तीचा विलय अंत होई विनाशाचे पापा माझी येतसे पूर भक्तीची या होई धूर विनाशासी तयाचा नूर मृत्यूशी या अंत त्याचा देह लाभो मानवाचा भक्तीशी हो सूर त्याचा श्री गणेशा होय पुण्याचा सार्थक होतसे जन्माचे जन्म आणि कमरण याची अवस्था दोन भक्तीशी या होयलीन तयाची या गती माझी पापाची करी दहन भक्ती माझे होईलीन देहाशी या करी पावन सार्थक होतसे त्याचे देह दुर्लभ मानवाचा मृत्यूशिया अंत त्याचा मनी हो ध्यास भक्तीचा अंतरी प्रवासी पतित होतसे पावन भक्ती माझी तरे मन उद्धराचे लाभे धन ऐसा प्रवाह जीवनाचा पापी होतसे प्रवाही भक्तीशी आलीन होई त्यासी न सुचे दुजे काय स्मरण करी देवाचे करी देवाचे पूजन तयाचे ओ स्मरण जाई त्याचा दिन छान नृत्य नित्य कार्य करुणिया उदराचे करी भरण भक्तीशी आ राहिलीन ऐसे ध्यास भ्रातृंदीन विकास होई जीवनाचा कार्य कास वे करावे फलनाचे भक्तीचे आ ध्यास वाचे पुण्य लाभ तसे त्याचे सार्थक होई जीवनाचे
पुण्यसी आला वेदेह करीन तयाचा विद्रोह मृत्यूशी आवई विलय आत्मा तोची अमर असे कल प्रणय प्रपंच तयासी आनसे अंत देह आत्मा याचा संच विलयासी घाट बडे घाट ऐसे प्रपंचासी नरा आणि नारीची कहाणी मानव जीवनाची मृत्यूशी या अंत द्याचा आदी अनेक अंत अवस्थांशी तरे संत मुनी जन ऋषी महंत तरले हो तपस्से माझी द्वित प्रकार कार्याचे रूप अवस्था भावींचे ध्येय चितयाचे अंती तरले हो कोण भक्ती माझे लाभे पुण्य तयासी तरे जीवन मनासी ध्यास तया लागून योग्य होई जीवनाते योग ऐसा भक्तीचा सिद्धीची असूर त्याचा अंतरीची असे वाचा सार्थक होई जीवनाचे ऐसी भक्ती पावन माल मासिया गडे दान तयाचे करा पूजन तुम्ही भाविक जन हो घालवया यत्न मेळ मिळतसे त्याचे फळ लागेन कार्याची वेळ फुलते यशस्त्यावरी ऐसी मनाची थोरी परी त्या सग कासन धरी औचित्यची भोवरे तयाशी न मिळे काळी काहीतरी करवावे तेने उदरा निभावे करी तोचे जीवे भावे तयाचा जगी निवास करी तिसे जो विश्राम नाही जया काही काम आळसासी त्याचे धाम जगी त्याची घडळे निंदा लोळतसे बिछाण्याते काही काम नसे त्याते खाणे पिणे मन मौजिते सौख्य लावे विश्रमाचे मौजे माझी जाई काळ कामासी नसे वेळ ऐसा जयाचे आगेळ श्रीमंतीचे जडे वेळ भान नसे कामा पायी कार्य करितीची राही नित्य वाहतो प्रभाई ऐसे कामाचे स्वरूप नित्यरत कर्तव्याते काही सुचे ना तयाते मन गुंतो नी तयाते करितीसे काम पुरे कार्याविन नसे काही मन गुंतो निया राही रात्रंदिनीची प्रवाही न शिवे तुझा विचार कोण ऐसा कार्याचा घालविते निशासाचा त्राण शिनल्या देहाचा फुलवी आशा मनीजा सुखवी तोची देह त्याते येतसे ताजगे विसाव्याचे ऐसे रूप जो मन वा कार्या लागी शिनलेल्या शरीराते निशा देते रूप नवे ऐसे ममता ते सांगा तुम्ही काय हवे असे भास्कर आऊ दिला कामासिया जाऊ चला तो चिरजवितो मना भाकरी ती उतराला काम करा तोची मंत्र असे खरा क्षुदा भागे उदराचे धिदेशी निता सरा नको तयासी विरोध संतापुनी आणि क्रोध मग येई अवरोध आता कार्याशी विसरा दुबळ्यांची जाई चिंता रत कार्या माझी होता ऐसा देना असे त्राता दिदे सुखाची आसनता चिंता निवारी मनाची देई सनत सुखाची पूर्वावी आस त्याची रत राहवे कार्याची मंत्रहाची दिवसाचा सकला ते रोष त्याचा कामा माझे ठाव त्याचा दिदे सकलासी काम कार्यसे करी भक्ती त्याया माझी लाभे शक्ती धन संपदा समृद्धी त्याचे विभू आगळे कार्या माझी दिन सारा निशा देतसे निवारा नित्याची आक्रम सारा येई सुखाती उभारा लावी ध्यास प्रपंचाचा कार्यासिया तोष त्याचा फुलवी नूर तयाचा भक्ती असे नाम दुजे नको विसर कार्याचा सुखाची या मंत्रसाचा घाली मेळ उतराचा तयासिया लाभे पुण्य भक्ती करावी साजरे चिंता वाहतसे हरी फळे तयाची गोजरी तया होई पुण्य लाभ कार्य सकल बरवे ध्येयी अम्मासी हवे रूप त्याचे नवे नवे किती गिरवी सुखाचा स्वरूप ऐसे कार्याचे नित्याची या साधवाचे रूप तयाचे भक्तीचे वदे तोचे विश्वंबर इति श्री अधिकमास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोरसुत विरचित अष्टमोध्याय समाप्त श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु।